सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आभार मानतो. खरं म्हणजे या सत्कारास सत्कार मी भारतीय जनता पार्टी आणि मोदी प्रधानमंत्री मोदीजी यांच्या वतीने स्वीकार केलेला आहे. कारण प्रधानमंत्र्यांचं समर्थन मिळालं नसतं तर OROP प्रत्यक्षात अंमलात येणं अशक्य होतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. प्रयत्न खूप केले, अडथळे येत होते, कारण 42 वर्ष जी गोष्ट अडकून पडली होती ती 42 वर्षानंतर पूर्ण करणं इतकं सोपं नव्हतं. निवडणुकीपूर्वी अनेक लोकांनी आश्वासन दिले होते, काँग्रेसने तर आपल्या बजेटमध्ये OROP दिलं असं जाहीरही करून टाकलं होतं, पण पैसे किती ठेवले होते? 500 कोटी. भारतीय जनता पक्षाने आश्वासन दिले, पण त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा कल्पना नव्हती याचा आर्थिक गरज किती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यापासून आणि ते सुद्धा गोव्याच्या आमच्या गोव्याच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर सैन्यात गोव्याचे लोक जात नाहीत, कारण गोव्याची ह्याच्यामध्ये लढाई करायची ही मनस्थिती मला वाटतं कमी थोडीशी आहे. आता मला दिल्लीला बोलवलं आणि दिलं ते कुठलं तर संरक्षण खातं, ज्या खात्याचा मला काही संबंध नव्हता. वेगवेगळ्या पदामध्ये असलेलं फरक सुद्धा मला माहीत नव्हता. गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला तिकडे एक लष्करी अधिकारी मराठी भेटले, त्यांना हळूच मराठीत सांगितलं, म्हटलं कुठून कुठेपर्यंत, नाहीतर उलटं व्हायचं. मी ज्या जागेवर कोणाला उल्लेख करायचा त्यांचं कमी पदाच्या माणसाला जास्त वरती नेऊन ठेवला तर घोटाळा व्हायचा, त्यापेक्षा तूच मला लिहून दे सगळं. आणि ते घोकून पाठ केलं. पहिले 2 महिन्यात बहुतेक करून सगळं पाठ झालं, नाहीतर आम्हाला काय होतं तर कर्नलपेक्षा लेफ्टनंट कर्नल मोठा, कारण त्याला एक शब्द जास्त. पण जेव्हा हे सगळं म्हणजे इथपर्यंत या विषयाचे ज्ञान कमी असलेला मी तिकडे नेऊन मला ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आलं मोदीजीने ही जबाबदारी माझ्यावर का सोपवली. केवळ ORP नाही, ORP हा एक विषय 42 वर्षापासून मांडणी आहे. आर्थिक याचा एकूण किती बोजा असेल याचा विचार करून अनेक जणांनी हा नंतर करूया म्हणून पुढच्या सरकारावर टाकलेला विषय होता. पण केवळ एवढा नव्हता, अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये सैनिकांना पीस स्टेशनमध्ये आपल्या कुटुंबाला बायका मुलांना आपल्याबरोबर ठेवता यावं म्हणून मॅरिड अकोमोडेशन प्रोग्राम केला होता. सैनिकांना माहीत असेल मी काय म्हणतो ते. 2 लाख घरं सँक्शन केली होती, म्हणजे सैनिक जेव्हा बॉर्डरवर राहतो तेव्हा तो घरापासून दूर राहतो. आजकाल टेक्नॉलॉजीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. पूर्वी काय व्हायचं, तो बॉर्डरवर राहायचा, घरी काय चाललंय फक्त पत्रातनं एकमेकाला कळवायचं. आता मोबाईल आलेला आहे, मोबाईलमुळे लगेच दुपारी संध्याकाळी बोलता येतं, बायकोबरोबर बोलता येतं, आईबरोबर बोलता येतं, मुलाबरोबर बोलता येतं. याचे अनेक फायदे आहे. आपल्या घराची चौकशी समजल्यामुळे सैनिक हा जरा शांत असतो, पण याचे काही तोटेही आहे. मला एका सैनिकाने सांगितलं, करू काय साहेब, मला लवकर सुट्टी द्यायला सांगा, कारण आज दुपारी मोबाईल गेला आणि मोबाईलवर लाईव्हमध्ये बायको आणि आई भांडते हे बघितलं. म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग चालू झाल्यामुळे हा तोटाही आहे. पण जेव्हा सैनिक 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर सीमेवरनं त्याला पीस स्टेशन ज्याला म्हणतात म्हणजे शांती क्षेत्र तिकडे जेव्हा त्याचं पोस्टिंग होतं तेव्हाही घर नसल्यामुळे
आणि शहरात असलेली घरं न भाड्याला न परवडल्यामुळे कुटुंबापासून दूर राहायची परिस्थिती येऊ नये म्हणून अटलजींनी मॅरिड अकोमोडेशन प्रोग्रामच्या खालती 2 लाख घरं सँक्शन केली होती. पहिला टप्पा 2002 सुरू झाला, 2006 हा टप्पा पूर्ण झाला. त्याच्यामध्ये साधारणपणे 58,000 घरं बांधून झाली. दुसरा टप्पा त्याचा चालू झाला 2007 मध्ये. आणि जेव्हा अटलजींचं जेव्हा मनमोहन सिंगांचं सरकार जाऊन भारतीय जनता पक्षाचं मोदीजींचं सरकार आलं तेव्हा 59,000 मॅरिड अकोमोडेशन पैकी फक्त 4,900 मॅरिड अकोमोडेशन पूर्ण झाली होती. म्हणजे 8 वर्षात मागच्या सरकारने हे प्रश्न विचारले पाहिजे, घरं किती पूर्ण केली? 4,900, धरा 5,000. मला सांगायला अभिमान वाटतो, मी आल्यानंतर मी पहिल्यांदा ही चौकशी केली, कारण मी नेहमी बघायचो विमानतळावर गोव्यात जात असताना तिकडे नेव्हीच्या ह्याच्यामध्ये मोठमोठ्या इमारती बांधण्याचा कार्यक्रम चालू असायचा. इमारत्या भग्नावस्थेत होत्या, कुठल्याही पूर्ण झाल्या नव्हता, बांबोळीला हॉस्पिटल होतं तेही तसंच खोदून सगळी जागा ठेवली होती तिथंच होतं. भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर जेव्हा मी संरक्षण मंत्री झालो मी आता रिव्ह्यू घेतला आणि मला सांगायला आनंद होतोय ह्या 5,000 गेल्या पावणे दोन वर्षात हा आकडा 24,000 वाढलेला आहे. आणि मला खात्री आहे 2017 डिसेंबरपर्यंत 2-3 महिने इकडे तिकडे म्हणजे 2018 मार्च महिन्याच्या आत 2 ऑफ मॅप हा पूर्ण होईल. 69,000 घरं पूर्ण होती. आणि तिसऱ्याचं काम चालू झालेलं असेल. म्हणजे 2020-21 पर्यंत एका बाजूला प्रधानमंत्री मोदींचा आग्रह आहे की प्रत्येक देशातल्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे, मी आग्रह झालेला आहे आपल्या प्रत्येक जवानाला प्रत्येक पीस स्टेशनमध्ये स्वतःच्या कुटुंबाला आणायला मॅरिड अकोमोडेशन प्रोजेक्टच्या अंतर्गत घर मिळालं पाहिजे. एवढंच नव्हे, आल्यानंतर पहिली गोष्ट माझ्याकडे सेना प्रमुख आले, सर म्हणाले प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय? ECHS स्कीम आम्ही चालू केली होती, यंदा के बजेटमध्ये साधारण 650 कोटीची प्रावधान आहे, बिलं तुंबलेली आहे ती जवळजवळ 1,000 कोटीची. नंतर माझ्या लक्षात आलं की तुंबलेली बिलं जी आली होती आणि यायची होती ती सगळी आकडा 1,500 कोटीपर्यंत पोचला होता. त्यामुळे अनेक हॉस्पिटलमध्ये सुविधा बंद झाल्या होत्या. काही जागेवर अजूनही हा विषय अजूनही पेंडिंग आहे. गेल्या 2 वर्षात जवळजवळ 500-600 कोटी ज्या योजनेअंतर्गत आम्ही देत होतो यंदा जवळजवळ 2,600 कोटी आम्ही त्याच्यावर स्पेंड खर्च करून जवळपास सगळीकडची अरियर्स आम्ही पूर्ण केलेली आहे. थोडीशी कुठे उरलेली असेल आणि त्यामुळे सगळीकडे सेवा एक्स सर्व्हिसमॅनना मिळायला लागली.